एक खोटा बोलू भाई दोन खोटा बोलू दोन खोटा बोलू भाई तीन खोटा बोलू बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्यांची अस सासर नको गो बाई नाव नुसत मोठ नाव नुसत मोठ जाच लक्षण बारी कोट पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा करीन तुझी सेवा मला हवा करतार चंद्रपोळी चोपडीत माझा संसार तीन दगडांची चून फुंकने निखारी मुठभर जोंधळात सुख माझे सारे दादाचा कॉन्फिडन्स कमी झालाय मला वाटलं वहिनी सोबत असेल तर त्याला बरं वाटेल अरे पण बाहेरचे लोक काय म्हणतील जहागीरदारांच्या सुना अशा घराबाहेर पडत नाहीत बाळा बाबा लोकांकडे आपण नाही लक्ष द्यायचो लोक दोन्ही बाजूनी बोलतात आता स्वानंदी पण नोकरी करणारच आहे ना सध्या आपण निलिमा बद्दल बोलूया का लग्न झाल्यापासून निलिमा घरामध्येच आहे आणि आता बाहेर जायची सवय लागली ना तिला तर घराकडे दुर्लक्ष होईल तिचं आणि असंही नोकरी करणाऱ्या बायकांचं घराकडे जरा दुर्लक्ष होतच तेव्हा घरच्या माणसांच्या डोक्यावर उपकाराची ओझी देतात ना ते वेगळंच बेजबाबदार होईल अशा नीती सॉरी आई मी मध्ये बोलते पण मला वाटतं उलट नोकरी करणाऱ्या बायका जास्त जबाबदार असतात मी लहानपणापासून बघते ना माझ्या आईला घर आणि नोकरी दोन्ही बाजू अगदी मस्त सांभाळल्या तिने पण स्वानंदी तुझी काकू घरातच असते आई मग तू पण लक्ष घाल ना थोडस घरात तसं जर केलं तर मला वाटत नाही काय प्रॉब्लेम येईल नाही नाही नको अरे मी करीन ना सगळं आता निरंजनचं लग्न व्हायच्या आधी मीच बघत नव्हते का सगळं हो ना आणि मला बाहेरची इतकी कामं असतात की घरात लक्ष द्यायला वेळ तरी कुठे असतो वहिनी हो मग तुम्ही जशी बाहेरची कामं करताय तशीच कामं निलिमा वहिनी पण करणार ना आणि त्याने ना निरंजन दादांना मदतच होईल तसे त्यांना घरात बसून खूप कंटाळाच येत असेल एक मिनिट मला वाटतं आत्ताच या विषयावर कशाला बोला ना बघूया ना निलिमा कशी वागते बघूया ओ चला मी निघतो मी तुला ड्रॉप करतो आई येऊ बाबा जाऊ काय सानिया बाय बाय आई बाबा येते नीट जा रे स्वानंदी काय झालं तुला काय झालं कसला विचार करतेस काय नाही तरी खरंच काय नाही झालं बर कॉफी आत्ता हो आत्ताच चहा घेतला ना आणि तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय जायचंय पण एक कप कॉफी प्यायला किती वेळ लागणार नाही का नाही नको घरी खूप काम आहे चल ना प्लीज असे आपल्याला परत लंचला भेटता येणार नाहीये एकच कॉफी प्लीज प्लीज
बर चालेल चल चल जितक्या जोरात विचारांचं चक्र सुरू आहे ना तितक्या जोरात कॉफी ढकलते नाही म्हणजे हो हे नवीनच कळलं मला नाही म्हणजे हो तू काहीतरी विचार करतेस हे मला कळलंय म्हणून तुला मी इकडे घेऊन आलोय नाही काही विशेष नाही आत्ता विशेष नसेल पण जर तू ते बोलली नाहीस ना तर ते मनातून डोक्यात जाईल तिथे ठाण मांडून बसेल आणि मग तोच विचार करशील तू सतत काय झालंय बोल बरं झालं तुम्ही विषय काढलात मला ना काही गोष्टींची फार काळजी वाटते म्हणजे कुठल्या गोष्टींची तू निसंकोचपणे बोल आपण त्यावर मार्ग काढू आपल्या दोघांच्या घरातलं वातावरण ना एकदम वेगळं आहे म्हणजे आर्थिक दृष्ट्या फरक आहेतच पण मला त्याचं एवढं काही वाटत नाही कारण मी ओळखते तुम्हाला तुम्ही पैशाने माणूस तोलत नाही याची खात्री आहे मला पण पण काय बोल 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 आमचं घर आहे ना ते ना विचारांनी जरा आधुनिक आहे म्हणजे मुलींना शिक्षण द्यावं स्वतःच्या पायावर उभं करावं स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं अशा मतांचे आहेत सगळे त्या मानाने काय बोल बोल तुमच्या घरचं वातावरण ना थोडं वेगळं तू आईबद्दल बोलतेस का म्हणजे सुनेनं नोकरी करू नये नोकरी करणाऱ्या बायकांचं घराकडे लक्ष नसतं हे सगळं मला फार त्रास झालाय विचारांचा सगळं ठीक होणार आहे तू सगळं व्यवस्थित निभावणार बघ थोडं ना आईला समजून घे काय झालंय माहितीये का की आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे घरात थोडा पैसा असल्यामुळे तिचं वागणं बोलणं थोडं बदललंय पण मी आता अमेरिकेला जाऊन आलो आहे नवीन जगाची ओळख आहे मला माझे विचार आधुनिक आहेत असं अनेकदा होतं की माझ्याशी बोलल्यानंतर तिचे विचार ती बदलते आता बघ ना तिने माझ्या विचारांचा आदर केला आपल्या साखरपुड्याच्या वेळी यू नो दॅट ती वेगळी आहे वाईट नाही 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 मलाही असं नाही म्हणायचंय सगळं होणार ती असं का वागते हे बघ काय घडलं ना की आमचे काका गेल्यानंतर आमच्या काकूने घराचा सगळाच कारभार आईवर सोपवला एवढा मोठा डोलारा सांभाळताना थोडं तिला करारी व्हावं लागलं त्यात आमची वहिनी इतकी शांत आहे की विचारल्याशिवाय एक शब्द बोलत नाही शिवाय मला बहीण पण नाही आहे त्यामुळे थोडा सॉफ्टनेस जाऊन तिच्यात थोडा करारी पण आलाय जाणवतो मला तुझी आई आणि काकू त्या ज्याप्रमाणे विचार करतात वागतात तसं आता आई नाही वागत सध्या पण मला पूर्ण खात्री की ती बदलेल आपल्यामुळे तिचे विचार बदलतील असं मला वाटत खूप प्रेमळ आहे ग ती ऍक्च्युली काय ना मी माझं मत ना असं पटकन मांडते आमच्या घरचीच सवय आहे ती आम्हा चौघींनाही ना अशाच पद्धतीनं वाढवले म्हणजे काही करायचं असलं ना की आम्ही सगळे मिळून विचार करतो माझी आजी काय म्हणते माहितीये का आपण ना नवरत्न सगळ्यांच्या विचाराने घर चालतंय ना म्हणून घरात सुख होईल आपलं घर सुद्धा असंच होईल आई समजून घेईल तुला मी होईन ना तुमच्या दोघींच्या मधला दुवा तू लिहून घे आई माझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावर प्रेम करेल खरंच होईल असंच होणार मी ओळखतो ना माझ्या आईला आणि माझ्या स्वानंदीला आता कुठे बरं वाटलं मला हा ते मी माझी स्वानंदी बोललो होते ना तुमच्याशी बोलून बरं वाटलं पण माझी स्वानंदी बोललो होते कसं वाटलं असं म्हणाला तू नाही ऐक पुन्हा म्हणतो सगळ्यांच्या समोर एक्सक्यूज मी कोणा काय होणार काय काय एकदा म्हण पुन्हा
नको ना नील. एवरीबॉडी प्लीज लिसन. ओ वसा नील. गप्पा बसा नील. वच्ची मौशीने स्वानंदी नावाचा बॉम्ब फिट केलेलाच आहे आपल्या घरात. बापानी असं फसल आणि मुलगी जेव्हा घरात येते तेव्हा मला उपदेशाचा डोस पासते, अक्कल शिकवते. काय समजते काही नका एवढी मुलगी स्वतःला. ललिता शांत हो, एवढं चिडून काय होणार आहे. अच्छा म्हणजे आता मी काही बोलायचंय नाही, काही चिडायचंय नाही, मग काय मूग गिळून गप्प बसू का. वच्ची मौशीचे खेळ आणि स्वानंदीची नाटकं बघून टाळ्या पिटत बरं. अगं तुला कळत कसं नाहीये. मला मान्य आहे स्वानंदीने तुला डिवचलंय. सध्या आपल्यापुढे महत्वाचा प्रश्न काय. पैसा. क्षीरसागरांना त्यांचा पैसा कुठून द्यायचा. मी कुठून आणू पैसे. माझ्याकडे फक्त माझे दागिने आहेत, आता तेच विका तुम्ही. काय कोण कोण शिक्षुक करत आहे. कोण आहे. अरे हो मी आहे. ए घराला दार आहे ना, मग खिडकीत कशाला येतो सारखा. होती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची माणसं अजून आमच्या मागावर आहेत. तुमच्या घरी येताना बघितलं असतं ना तर तुमच्यावर देखील संशय घेतला असता, म्हणून खिडकीजवळ आलोय. पर ठीक आहे, ती नसती आफत नकोय आम्हाला. तुझं काय काम आहे बोल. ते आमच्या पैशातले 50 लाख रुपये हवे होते तातडीने. पण तुला का द्यायचे पैसे. तुझे साहेब गावाला गेलेत ना. अहो तुम्हाला मगाशीच सांगितलं, ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटली माणसं आमच्या मागावर आहेत म्हणून. अहो त्यातली काही माणसं तर साहेबांच्या गावी पोहोचले, म्हणून तुम्हाला साहेबांनी निरोप दिलाय. ते लोक केस बंद करण्यासाठी 50 लाख रुपये मागताय. तुम्ही ती रक्कम दिली की ती घेऊन मी संध्याकाळच्या गाडीने गावी निघेन. आता काय करायचं. मी बोलतो क्षीरसागर साहेबांशी. नाही 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 ही चूक तर करूच नका, कारण साहेबांचा फोन रेकॉर्ड होतोय. उगाच तुम्ही पोलीस रेकॉर्ड मध्ये फसाल. ठीक आहे तू आत्ता निघ, मी कळवतो तुला. केस बंद करण्याचे 50 लाख काय म्हणजे. खरं असेल का हे. अगं कोटींचे हिशोब असतात त्या लोकांचे. आता छापा पडला म्हणून आता 5 कोटी कॅश सापडलीस ना क्षीरसागरांच्या घरात. 50 लाख सहज दिले असते त्याने. पण आपल्याला नाही आहे ना ते शक्य. द्यावे तर लागणारच ना, त्यांचेच पैसे आहेत ते, त्यातलेच मागतायत. मला तर काहीही मार्ग दिसत नाहीये. देव पण परीक्षा पाहतोय अगदी. क्षीरसागराने आणलेल्या बॅगेत पैशाच्या खाली त्यांचे दागिने आहेत ना. हो ते विकले तर. नाही नाही नको. काय नको नको काय, 50 लाख आणणार कुठून आपण. त्या बाईनी त्यांचे दागिने परत मागितले तर कुठनं द्यायचे ते. 2 ग्रॅमचे दागिने करून द्यायला वेळही नाही आपल्या हातात. 2 ग्रॅम वरून आठवलं, निलिमाचे दागिने तुझ्याकडे आहेत ना. हो येस ते विकूया आपण. नाही जानकी बहिणी आणि निलिमाच्या दागिन्यांना हातही लावायचा नाही. का. मी म्हणते म्हणून नाही विकायचे त्यांचे दागिने. आणखीन प्रॉब्लेम मध्ये येऊ आपण. तू फक्त नाही 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 म्हणतेस, काय करायचं ते सांगतच नाहीयेस. चालतं बोलतं एटीएम आहे ना माझं, तिथे काही जमतं का बघते. देईल 50 लाख एकदम. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. 50 लाख म्हणजे किती डॉलर हो. 50 लाख म्हणजे बघ 848 $75,000 to $80,000 मग देऊ शकेल. एवढे उधार घेणार तिच्याकडनं. उधार आणि मी. तिला मी एक अँटिक पीस दाखवणार, पुरातन काळातला हार. म्हणजे कुठला. तो गावाहून नव्हता का आणला आपण. तो फार जुनाही नाहीये म्हणजे अँटिकही नाहीये. बरेच दिवस झाले माझ्या कपाटात पडू नये. तोच दाखवते तिला अँटिक पीस म्हणून. सांगशील काय म्हणजे कुठनं आणला म्हणून सांगशील. अशा दागिन्यांच्या ना खूपशा स्टोऱ्या असतात, त्यातलीच एखादी गोष्ट सांगते तिला. सांगते ना 500 वर्षापूर्वीच्या एखाद्या मंदिरातला हार आहे तो. काय सांगशील ते लक्षात ठेव मात्र, कारण खोटं लक्षात ठेवणं कठीण असतं. तुमच्या बरोबर संसार करते इतकी वर्ष, सवय झाली आता मला खोटं बोलायची. कशाला एवढं तिंबून काढतेस ते.
अरे आता पोळ्या करायच्या म्हटल्यावर तेवढं करावंच लागणार की पोळ्या. हा दर दिवाळीत घरच्या लाडवांना मदत करता पण काहीच आठवत नाही ना. हो मग मारून मुटकून बसवता कामाला कसं शिकणार आम्ही. शिक्षकात एवढा नियम लक्षात ठेवा जरा. हो ना पुरे की आता गप्प बसा रे तुम्ही दोघ. पिठी साखर आणि बाकीचं साहित्य मिसळल्यावर पीठ कसं अगदी मिळवून घ्यायचं असतं तेव्हा लाडू हलके होतात. मग ते खाल्ल्यानंतर माणूसही हलका होतो. संपे तू भरपूर खा लाडू यावे. आज बाबांचा मूड एकदम लाईट दिसतोय ना. हे बघ लाईट म्हणजे हलके. हलके वळायचे गेले लाडू म्हणून लाईट मूड. चारुळ्या कुठे ठेवलात तुम्ही विसरलात ना. विसरलात अग आई ते बघ तिथे ठेवल्यात. आजीने उन्हात ठेवल्या होत्या ना मघाशीच आणल्यात मी. अग बाई बरं झालं. नाही मला ना टेन्शन आलं होतं. अग त्या घातल्याशिवाय हे झालं असतं का मिश्रण तयार. बर भाऊजी तुम्ही लाडू वळायला घ्या हा. हो आणि स्वानंदी तू लक्ष ठेव. कुणावर माझ्यावर. मग जो लाडू करता करता हळूच तोंडात टाकेल ना त्याच्यावरती. आजी मी त्या पार्टीत जाऊ का. तिथे सगळं तयार आहे. अजिबात नाही त्यापेक्षा अभ्यासाला जा. पण मग इथे कोण मदत करणार आपल्या पार्टीला. एवढे लाडू करून ते जाणार आहेत भलत्याच पार्टीकडे. ती आपली आपली नुसती ही काय म्हणतात त्याला ढोर मेहनत चालली काय. आपल्या भरोश्यावर आणि त्यांनी एवढी मोठी ऑर्डर घेतलेली आहे. मी तर ठरवलंय मी रोज सकाळी 2 तास तुला मदतीला बसणार आहे. किती दिवस चालणार आहे हे बघितलं. यानं ना माझं अजिबात कौतुक नाहीये. नाही म्हणजे घरातले सगळे जण माझ्या मदतीसाठी मुद्दाम वेळ काढून बसतात. आता बसलोय ना मी का आता कौतुक म्हणून झोपाळ्यावर बसून झुलवू तुला. वाटेल ते बोलू नका. घरात मोठी माणसं आहेत लहान मुलं आहेत. नाही म्हणजे जिभेला काही हाड आहे की नाही तुमच्या. अनिता किती धारेवर धरतीयस त्याला. मराठीचा प्राध्यापक आहे तो. एवढं साहित्यिक बोलणारच नाही का. अगं आपल्याला सवय झाली आता काय. आणि खरं सांगू का गोड आहे हो माझं हेमंता. अगं त्याच्यामुळे तर हसतो की नाही आपण दिवसभर. आणि प्रत्येक वेळेला पहिला चिमटा तूच काढतेस. आता कुठे काढला आजीने चिमटा. आजी तर या पार्टीत आणि तुम्ही त्या पार्टीत. काय चाललं जुईली गप्प बस. आणि तू जा ना अभ्यासाला. मी नाही जाणार. अगं अगं बसू दे ग तिला इथं. तुझं बेसन भाजून झालं का. ते लाडू पण घेऊया आपण वळायला. आण म्हणजे मला पण लाडू वळायला मिळतील. यस जुईली हे एवढं बेसन भाजायला ना खूप वेळ लागतो. हाताला फोड येईपर्यंत भाजावं लागतं बेसन. तोपर्यंत इथे बसणार आहेस तू. काही नको जुया तू बस ग लाडू वळायला. फक्त मध्येच खायचे नाही तर लाडू. हा असे मध्येच लाडू खायची परवानगी फक्त कुणालाही नाही. नाही नाही तू असं प्रश्न माय आणू शकता माझ्यावर. हा न न न न न मॉम मी नाही येणार आता तिथे. आता तर नाहीच येणार. हो तू तू डॅडना सांग किंवा मी डॅडना फोन करते. हा न मी मी मीच करते आणि त्यांना सांगते मी US ला येत नाहीये. ओके इज दॅट क्लिअर मॉम. बेटर चल ठेवते फोन. बाय लव्ह यू. काकू तुम्ही कधी आलात. तू आईवर चिडली होतीस ना तेव्हा. बघा ना काकू शी ऑलवेज डू दिस. लहान आहे कमी. मला वाटते परत ये. तू एक काम कर आईला फोन कनेक्ट करून दे. मी सांगते तिला तुमची मुलगी आता माझी झाली आहे. तुम्ही अजिबात तिची काळजी करू नका. वाव काकू यू आर सच अ डार्लिंग. हे काय अगं तुलाच दाखवलं आणलं होतं काय.
antique jewelry. Oh my god, wow, this is so beautiful, Kaku. Hey, real pearls आहेत का? अगं म्हणजे काय बसरा मोती आहेत ते. बसरा असतात असे मोती असतात पण ते महत्वाचं नाहीये. हा नेक पीस 400-500 वर्ष पूर्वीचा आहे. तुमच्या फॅमिलीची आहे का? नाही ग, माझी एक संस्थानिक मैत्रीण आहे, तिने आश्रमाला देणगी म्हणून दिलाय. आता याचा लिलाव करायचा आणि जे पैसे येतील ते आश्रमाला द्यायचे. लिलाव म्हणजे ऑक्शन, राईट? ओके, अंदाजे किती येतील ऑक्शन मधून पैसे? 50-1 लाख येतील. काकू मला ते रुपयाचं कळत नाही, डॉलर्स किती येतील सांगा ना. डॉलर्स मध्ये म्हणजे 80-90 हजार डॉलर्स असतील साधारण. बस एवढा प्रेशियस पीस आहे, फक्त 80-90 हजार डॉलर्स. काकू, हा मी घेते हा नेक पीस, मला द्या. हो तुला खरं सांगू सानिया, तू हा नेक पीस घातलास ना तर एकदम राजकन्या दिसशील. रिअली? मग आता मीच घेते. हो पण मला लगेच पैसे लागतील, आश्रमात द्यायचे असतात ना मला. अगं माझा असताना हा नेक पीस तर मी तुला असताच देऊन टाकला असता. त्यात काय, मी आत्ताच बँकेत जाऊन येते. सगळं ऐकलं मी, मानलं तुला ललिता.